वीसशे चोवीस सालामध्ये जगातले जवळजवळ अर्धे एक लोकशाही देश निवडणुकीला सामोरे जाते आणि या बहुतेक निवडणुकांमध्ये अतिशय प्रखर राष्ट्रवादी अतिरेकी धर्मवादी युद्धात्मक विचार असणारे अशा लोकांचा विजय होईल कारण लोकांना आजकाल ते पाहिजे जगातले नेते असे आहेत की जे आपल्या राष्ट्राचा ध्वज एका स्मशानभूमीत जास्तीत जास्त उंच किती फडकावता येईल ह्यासाठी संपूर्ण पृथ्वीचं स्मशानभूमीमध्ये रूपांतर करण्यात मागे पुढे पाहणार नाही आत्ताचा जो ह्युमन सिव्हिलायझेशन प्रोजेक्ट असं म्हणतात जो मानवी संस्कृतीचा जो प्रोजेक्ट आहे तो बारा हजार वर्षाचा आहे तर ह्या बारा हजार वर्षाचा जो हा प्रोजेक्ट आहे तो साधारण बारा तासामध्ये संपुष्टात येईल आणि हे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये होण्याची शक्यता आहे मानवतेला काळीमा फासणारी सगळ्यात मोठी गोष्ट जर का सध्या घडलेली असेल ती की मानवाने स्वइच्छेने स्वकुशीने मानवतेच्या भवितव्याचे निर्णय एका लॉ अल्गोरिझमच्या हातात दिलेले आहेत नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत थिंक बँकच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही जे काही विशेष एपिसोड करतोय त्यातला एक एपिसोड आणि अशीच एक विशेष व्यक्ती आमच्याबरोबर आज आहे चर्चा करण्यासाठी मी पुन्हा एकदा थिंक बँक या मंचावरती स्वागत करतो संदीप वासलेकर सरांचं नमस्कार स्वागत आहे तुमचं Uh, सरांच्या दशकवेदमधला इंटरव्ह्यू तुम्हाला तुमच्यातल्या बहुतांश जणांनी बघितलं असेल uh, स्ट्रॅटेजिक फोरसाईट या ग्रुपचे सर संस्थापक आहेत आणि गेली कित्येक दशकं आंतरराष्ट्रीय राजकारण त्याच्यामध्ये विशेषतः वेगवेगळ्या uh, देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीचं त्यांचं काम या सगळ्याविषयी तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल वाचलं असेल दोन हजार uh, दहा साली दोन हजार नऊ दहा साली uh, सरांचं एका दिशेचा शोध हे पुस्तक आलं आणि आज तेरा वर्षानं या पुस्तकाची पंचवीसावी आवृत्ती प्रकाशित होतीये ते सुद्धा एक विशेष ऑकेजन या मुलाखतीचा आहे ती आवृत्ती एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्रकाशित आहे त्यामुळे या सगळ्याच निमित्तानं पहिली आवृत्ती ते पंचवीसावी आवृत्ती जग कसं बदलतंय आणि थिंकबँकला तीन वर्षापूर्वी दिलेला इंटरव्ह्यू आणि आजची मुलाखत याच्यामध्ये जग कसं बदलतंय या सगळ्याच्या अनुषंगाने मला सरांशी बोलायचं आहे सर पुन्हा एकदा स्वागत आणि हाच पहिला प्रश्न आहे पुस्तक येऊन पहिलं ज्या वेळेला असं काही असतं थिंक टँक असतो हे कदाचित बहुतांश मराठी जनांना कळलं तिथंपासून ते आजपर्यंत जग आणि आपण बोललेलो तीन वर्षापूर्वी त्यावेळी तुम्ही विशेषत्वानं युद्ध होतील अशी चर्चा केलेली बहुतांश प्रेक्षकांना त्यावेळी कदाचित ते फार फेच वाटलेलं टू बी ऑनेस्ट मलाही थोडंसं वाटलेलं पण गेल्या दोन वर्षात दोन मोठी युद्ध झाली छोटी छोटी तर खूपच चालू आहेत काय वाटतं जग कुठं कसं बदललं आहे आणि कसं बदलतंय एकादशीचा शोधची पहिली आवृत्ती विजयादशमीच्या दिवशी दोन हजार दहा साली आली म्हणजे जवळजवळ दो दो दोन हजार दहाच्या अखेरी साली आणि त्या आवृत्तीमध्ये मी असं एक भाकित केलं होतं की जगामध्ये बऱ्याच जणांना पाण्यावरून युद्ध होईल जागतिक युद्ध देखील होऊ शकेल अशी क काळजी वाटते आणि ती काळजी मलाही वाटते आणि असं होण्याची शक्यता आहे येत्या दशकामध्ये संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये म्हणजे केवळ मागच्या दहा वर्षात नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा असा एक प्रवाह जो नवीन निर्माण झाला मागच्या दहा वर्षात तोमध्ये तो म्हणजे असा की पाण्यावरून जागतिक किंवा मोठं आंतरराष्ट्रीय होण्याची युद्ध होण्याची शक्यता आता नाहीशी झालेली आहे आणि ते पुढच्या कित्येक वर्षात पाण्यावरून खूप मोठं असं आंतरराष्ट्रीय युद्ध होणार नाही हा एक खूप मोठा बदल मागच्या दहा वर्षात झालेलं आहे आणि ह्यामध्ये जवळजवळ एक तीन चारशे जणांनी म्हणजे संपूर्ण जगातील अशा तीन चारशे व्यक्तींनी खूप महत्त्वाची क कामगिरी बजावली आणि त्यामध्ये माझाही सहभाग होता आणि मागच्या दहा बारा वर्षामध्ये माझी बरीचशी क्रियाशक्ती ही पाण्यावरून आंतरराष्ट्रीय युद्ध होऊ नये किंवा जागतिक युद्ध होऊ नये ह्यामध्ये मी खूप मोठी क ह्यासाठी मी खूप प्रयत्न केले तर दहा बारा वर्षापूर्वी जे असं जे लोकांना वाटत होतं की पाण्याची टंचाई निर्माण होईल आणि त्याच्यामुळे एक अप्पर रायपेरियन आणि लोअर रायपेरियन असे जे एक देश असतात की जेव्हा पाणी नद्या वाहत असतात तर त्यांच्यामध्ये एक अर्थातच टंचाई निर्माण झाल्यामुळे एक तंटे निर्माण होतील आणि त्याचं युद्धामध्ये रूपांतर होईल परंतु पाण्याचा शांततेसाठी व सहकार्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो हे आम्ही संशोधन करून दाखवलं आणि जगामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत उदाहरणार्थ पश्चिम आफ्रिका पश्चिम आफ्रिका हे एक मागासलेला हा प्रदेश आहे आणि तिथे चार देश आहेत सेनेगाल माली मॉरिटानिया आणि गिनी आणि तिथून काही नद्या वाहतात की ह्या चारही देशांमध्ये दे आहेत आणि ह्या आफ्रिकेच्या अशा गरीब आणि तणावग्रस्त अशा भागामधून ह्या ज्या चार नद्या आहेत तिथे एकोणीसशे ऐंशी सालापासून सहकार्य चालू आहे आणि नद्यांचं सहकार्य वापरून ह्या चार देशांनी त्यांनी आपापसातले आप बाकीचे तंटे सगळे मिटवलेले आहेत म्हणजे त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत मालीमध्ये तर त्याला आपण मिलिटरी कू म्हणतात वगैरे ते सगळं होत असतं अंतर्गत प्रश्न पण त्यांनी आपापसातले आप प्रश्न आहेत आणि ते स समजावून घेऊन आफ्रिकेतल्या इतर अनेक देशांनी देखील पाण्यावरून आंतरराष्ट्रीय सहकार्य केलं तर जगामध्ये दोनशे शहाऐंशी अशा नद्या आहेत की ज्या दोन देशांमधून वाहतात दोन किंवा अधिक देशातून वाहतात मग त्यांना आंतरराष्ट्रीय नद्या म्हणतात तर ह्या सर्वांचा आम्ही अभ्यास केला माझ्या ग्रुपने अभ्यास केला स्ट्रॅटेजिक फोर्स ग्रुपने आणि आम्ही त्याच्यातून काही फॉर्म्युला बनवलं त्याला वॉटर कोऑपरेशन क्वेश्चन म्हणतात आणि वॉटर कोऑपरेशन क्वेश्चन वरून आम्ही जर सिद्ध केलं की पाणी हे ते ते एक युद्धाचा स्रोत होण्याऐवजी सहकार्याचं आणि शांततेचं स्रोत होऊ शकतं आणि त्यासाठी ते कसं करावं त्याचा एक फॉर्म्युला आम्ही निर्माण केला आणि तो आम्ही जगभरच्या नेत्यांबरोबर त्याच्यावरती चर्चा केली शेवटी युनोनी म्हणजे युनोच्या सुरक्षा परिषदेने त्याला यु एन सिक्युरिटी काउन्सिल म्हणतात त्यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार सा सोळा साली एक ऐतिहासिक परिषद बोलवली की जी युनोच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पाणी आणि जागतिक सुरक्षा हे संबंध एक नक्की काय आहेत युद्ध होण्याची शक्यता आहे का, का ते कसं काय आपल्याला प्रिव्हेंट करता येईल यासंबंधी जागतिक परिषद आणि त्यावेळेला युनोचे जे एक महासचिव होते बांधकी आणि मला अशा मला दोघांना त्या युनोच्या सुरक्षा परिषदेला संबोधित करण्यासाठी बोलवलं त्यानंतर जे काही प्रक्रिया सुरू झाल्या त्याच्यातून आता जगामध्ये कुठेही पाण्यावरून आंतरराष्ट्रीय युद्ध होणार नाही आता फक्त एकच असा इशू आहे की जो अजून सॉल्व्ह झालेला नाही आहे आणि तो म्हणजे इजिप्त आणि इथोपियामधला पण त्याच्यावरून तणाव होईल पण प्रत्यक्ष खूप मोठं युद्ध होण्याची शक्यता नाही पण बाकी सगळे पाण्यावरचे जे प्रश्न आहेत ते एक मार्गी लागलेले आहेत ला तर हा एक सगळ्यात मोठा बदल झाला मागच्या दहा बारा वर्षामध्ये आणि मला खूप आनंद आहे की मी त्याच्यामध्ये काहीतरी एक छोटं एक हातभार लावू शकलो कारण प्रश्न कुठल्याही एका व्यक्तीच्या किंवा एका संस्थेच्या प्रयत्नांनी सुटत नाही जागतिक प्रश्न पण ह्यातून जगाला एक मोठं एक असं वेगळं एक वळण लागलं दुसरा एक बदल झाला मागच्या दहा बारा वर्षामध्ये तो मध्यपूर्वेत झाला तर ज्या वेळेला मी पुस्तक लिहिलं म्हणजे दोन हजार दहा साली तर त्यावेळेला मध्यपूर्वेतले जे देश आहेत एक त्यातमध्ये इस्रायल एक इराण आहे पण बाकीचे जे देश आहेत ते दोन गटांमध्ये विभागले होते एका गटामध्ये होता तुर्कस्तान कतार दुसऱ्या गटामध्ये होता साऊदी अरेबिया आणि यू ए आणि त्यावेळेला तुर्कस्तान आणि कतार हे जे इस्लामिक देश आहेत ह्यांची है, इस्रायलची घनिष्ठ म मैत्री होती आणि ते इस्रायलला पूर्णपणे सप सपोर्ट देत होते आणि साऊदी अरेबिया आणि यू ए ई म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स ह्यांचं इस्रायलशी वै वाह, वैर होतं आणि ते पॅलेस्टाईन लोकांना सपोर्ट करत होते मागच्या दहा बारा वर्षात झालेला खूप मोठा बदल म्हणजे आता इस्रायल आणि कतार इस्रायलचे शत्रू झालेले आहेत आणि सौदी अरेबिया यु आणि बारीने इस्रायलचे मैत्र मित्र झालेले आहेत हा आणि ते अतिशय घनिष्ठ मित्र झालेले आहेत ते इस्रायलचे ते हे अरब देश असून आणि आत्ता जे हमासनी जो इस्रायलवरती दहशतवादी हल्ला केला त्याचं कारण इस्रायलची साऊदी अरेबियाशी मैत्री हा मुख्य उद्देश आहे त्याच्यावर तर इस्रायलची जी साऊदी अरेबियाची मैत्री आहे त्याला अधिकृत स्वरूप होणार होतं आत्तापर्यंत ते गुप्त स्वरूपाचं आहे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जे राजकारणात आहेत ते आंतरराष्ट्र त्यांना माहिती आहे पण त्याला एक अधिकृत स्वरूप काही करारांमागे देणार येणार होतं तर ते होऊ नये आणि आणि अरब देशातल्या लोकांचा इस्रायलच्या विरुद्ध रोष निर्माण व्हायला हो पाहिजे म्हणून हमाशी अशी इच्छा होती की इस्रायलनी हम पॅलेस्टाईनवरती हल्ला केला पाहिजे तर आता इस्रायलने पॅलेस्टाईनवरती हल्ला कसा करणार म्हणून इस्रायलला कारण देण्यासाठी त्यांनी इस्रायलवरती दहशतवादी हल्ला केला पण ह्याचं मूळ कारण इस्रायलचे जे लागेबंद निर्माण झालेले आहेत साऊदी अरेबिया बारीन आणि यु त्याच्याशी ते आत्ताचा सध्याचा इस्रायल हमासा जो संघर्ष चालू आहे त्याच्याशी ते आहे तो हा खूप मोठा बदल झाला तर आता तुर्कस्तान आणि हे इस्रायल ते शत्रू आहेत आणि हे माहिती झालं आणि ह्या बदलामुळे मध्यपूर्वेमध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत पण ह्या बदलामुळे आता असं झालं आहे की मध्यपूर्वीमध्ये खूप मोठं जागतिक युद्ध होणार नाही हे इस्रायल हमासचं जे युद्ध आहे ते एक एक एका मर्यादित राहील त्याच्यामध्ये कदाचित लेबेनॉनमधलं हिसबुल्ला समावेश होईल यमेनमध्ये ठिणगी उडालेलीच आहे पण हे तेवढ्या पुरते त्याच्यावरून काय मोठं जागतिक युद्ध वगैरे होणार तर, नाही तर हा दुसरा पण ते जागतिक युद्ध होण्याचं पाणी हे कारण आता नाही आहे मध्यपूर्व हे देखील कारण नाही आहे तर हे जगाच्या राजकारणामध्ये खूपच मोठे बदल झाले पण याविरुद्ध दहा बारा वर्षापूर्वी अमेरिकेचे आणि रशियाचे संबंध मैत्रीचे नव्हते पण एकमेकांना समजून घेऊन ज्याला बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतात तसं करून म्हणजे काहीतरी करून एका प्रमाणाबाहेर तणाव जाऊ नये आणि त्यांची जी शस्त्र स्पर्धा आहे ती एका, एका 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 मर्यादित ठेवली थे पाहिजे तसंच अमेरिका चीनचे संबंध देखील मैत्रीचे नव्हते पण ते एका प्रमाणामध्ये म्हणजे जे काही त्यांचं वैमन्यस होते ते प्रमाणात होतं ते दोन हजार सोळानंतर ते बदललं आणि दोन हजार सोळापासून सुरुवात झाली पण आता सतरा अठरा म्हणजे खास करून दोन हजार वीस नंतर ते आता एवढं बिघडत चाललंय की आता प्रमुख वैमान्यचं ते अमेरिका रशिया चीन या तीन देशांमध्ये मा दे। एकमेक म्हणजे अमेरिकाविरुद्ध चीन अमेरिकाविरुद्ध रशिया आणि ह्या विरुद्ध रशिया आणि चीन यांच्यामध्ये पूर्वी एक गुप्त किंवा एक असा सटल अस अदृश्य अशा प्रकारचं एक होतं ते नाही सहून आता रशिया आणि चीनची मैत्री झाली तर हा एक जागतिक राष्ट्रणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि हा बदल खूप धोकादायक आहे कारण ह्याच्यातून जागतिक युद्ध होण्याची शक्यता आहे तर ज्यावेळेला मी थिंक बँकच्या मंचावरती आलो होतो एक तीन चार वर्षापूर्वी त्यावेळेला मी म्हटलं होते की ही जगामध्ये आता ह्यापुढे मोठी युद्ध होतील छोटी युद्ध तेव्हा पण चालू होती छोटी युद्ध कायममध्ये आपण एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्ध संपलं त्यानंतर आत्तापर्यंत जर का विचार केला तर म्हणजे छोटी युद्ध सत्तर पंच्याहत्तर किंवा क्षेत्रीय युद्ध झाली असतील पण ह्यापुढे मोठी युद्ध असं होतील असं मी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे आता हे युक्रेनचं युद्ध झालेलंच आहे इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध देखील तेवढं मोठं नाही आहे पण आहे म्हणजे जसं परिणामकारक आहे पण ह्यापुढे चीन आणि अमेरिकेचं जे वैमनस्य त्याचं युद्धात रूपांतरण होणं ही देखील एक शक्यता आहे आणि अशा तऱ्हेने आता जगामध्ये अनेक प्रकारची नवीन 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 युद्धमय अशी स्थिती निर्माण होते तर ही एक धोकादायक परिस्थिती आहे आणि ह्यामध्ये अजून एक मोठा बदल झाला आहे की मागच्या दहा वर्षामध्ये कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याची खूप प्रगती झाली आहे आणि हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा जो अण्वस्त्रांमध्ये जो वापर केला जातो त्यामुळे कोणाचीही इच्छा नसताना म्हणजे खुद्द अमेरिका रशिया चीन ह्यांची देखील इच्छा नसताना कृत्रिम प्रज्ञेच्या वापरामध्ये काही चुका होऊन महायुद्ध होण्याची शक्यता आहे तर आता मागच्या तीन चार वर्षामध्ये किंवा खास करून मागच्या दोन वर्षामध्ये माझे जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे माझा पाण्याच्या प्रश्नातून ते काय तो प्रॉब्लेम संपल्यामुळे मी त्याच्यातून आता बाहेर आलो आहे आता कृत्रिम प्रज्ञेमुळे चुकून अणुयुद्ध होऊ नये म्हणून आता मी अमेरिका रशिया फ्रान्स ब्रिटन आणि चीन ह्या पाच देशांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी आणि एक कॉमन एक फ्रेमवर्क करण्यासाठी प्रयत्नशील आहे हा माझ्यामध्ये एक माझ्या स्वतःच्या आयुष्यात आणि जगाच्या इतिहासामध्ये हा एक खूप मोठा बदल झाला आहे मला या सगळ्या मुद्द्यांकडे यायचा आहे पण एक जो इमिजिएट प्रश्न मनात येतो की कोविडसारखं संकट येऊन गेलं जे जगात कॉमन होतं असं नाही की कोणाला जास्त कोणाला कमी श्रीमंतांना गरिबांना प्रगत राष्ट्रांना अप्रगत राष्ट्रांना असं झाल्यानंतरही एकूणातच जगाची युद्धखोरी कशी काय वाढती म्हणजे आपण समजा काय विश्व असं दैव कुटुंबकम म्हणतो सगळं एकदम एक, एक आलं आहे हे कॉन्ट्राडिक्शन का आलं आहे मग गमत सांगतो वीस ते तेवीस हा कोविडचा कोअर पिरियड होता आता थोडं थोडं कोविड कमीत आलेलं तर जगातल्या सगळ्या लोकांना असं वाटत असेल की ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये जगातले नेते मानवाची किंवा मानवतेची कोविडपासून कशी मुक्तता करता येईल ही, ही त्यांची प्रायोरिटी हे त्यांचं प्राधान्य असणार म्हणून असं बऱ्याच जणांना वाटतं हे दादांत खोट आहे वीस ते तेवीस आणि खास करून वीस ते बावीस या काळामध्ये जगातल्या प्रमुख देशांच्या राष्ट्राध्यक्षांचं संपूर्ण लक्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक नवीन प्रकारचा क्षेपण क्षेपणास्त्राला हायपोरसॉनिक मिसाईल म्हणतात ते कसं डेव्हलप करतं आणि त्याच्यात स्पर्धा कशी करायची ह्याच्यावरती होतं कोविड हा त्यांच्या दृष्टीने तेवढा महत्त्वाचा प्रश्न नव्हता ते त्यांचे ते अधिकारी वगैरे सगळे बघत होते पण सर्व राष्ट्राध्यक्षांचं आणि सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष कृत्रिम पद्धतींचा वापर करून जगामध्ये हायपरसॉनिक मिसाईल्स कशी तयार करायची आणि त्याचा वापर कसा करायचा ह्याच्यावरती पूर्णपणे केंद्रित होतं आणि जगातल्या आठ अब्ज लोकांची अक्षरशः दिवसाढवळ्या फसवणूक झालेली आहे आणि मागच्या तीन वर्षात हायपरसॉनिक मिसाईल रेस झालेली आहे आता हायपरसॉनिक मिसाईल काय असतं आपलं जे साधं जे मिसाईल असतं आय सी बी एम ते रडारला दिसतं त्यामुळे था। ते थांबवता येतं हायपरसॉनिक मिसाईलची खासियत अशी आहे की ते, ते रडारला दिसत नाही अशी त्याची विशिष्टता आहे आणि दुसरं आता काही काही हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे रशियाकडे एक ऐवानगार्ड मिसाईल आहे ते त्यांनी एकोणीसशे डिसेंबरमध्ये त्यांनी आपल्या सैन्यदलामध्ये त्यांनी आणलं ते त्याचा वापर करत नाही येत ते पण त्याने ते तैनात ठेवलेलं आहे चीनमध्ये आहे र अमेरिकेने यात आणलेली तर आता रशियातला ॲव्हॉन गार्ड आहे ते आवाजाच्या वेगाच्या सत्तावीस पट वेगाने जातं ते म्हणजे रशियाने ऐव्हान गार्ड सोडलं तर ते न्यूयॉर्कला किंवा अमेरिकेतला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी पोचायला अर्धा तास लागेल फक्त आणि ते रडारला दिसणार नाही त्यामुळे ते कधी येऊन तुमच्यावरती क आडूबॉम्ब टाकेल हे तुम्हाला कळणार नाही हायपरसॉनिक मिसाईलची दुसरी विशिष्टता अशी आहे की ते स्वतःचं मार्गक्रमण स्वतः ठरवते हो hmm. जमिनीवरचे मिलिटरी कमांडर ठरवत नाहीच जमिनीवरचे मिलिटरी कमांडर फक्त एवढं सोडवतात की आपण हे मिसाईल क्षेपणाचं सोडायचं एकदा सोडलं की ते ते मिसाईल असं आहे की ते स्वतः ठरवते की मी न्यूयॉर्कला जाऊ का वॉशिंग्टनला जाऊ असं पूर्वीचं कुठलं मिसाईल ठरवू शकत नव्हतं ते समजा न्यूयॉर्कच्या दिशेने सोडलं आणि मिसाईलला असं वाटलं की न्यूयॉर्कमध्ये खूप रडार्स आहेत आणि आपण तिथे जाळ्यात सापडू तर ते मिसाईल स्वतःच मार्ग बदलतं आणि वॉशिंग्टनला किंवा दुसरं बोस्टनला जाईल आणि तिकडे अटॅक करेल हे मिसाईल ठरवतं इस्रायलकडे पण अशी काही हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत ते त्याच्याकडे लिथल ऑटॉनॉमस वेपन्स आहेत म्हणजे ते एक दुसरं नवीन निघालेलं आहे तर ते ही लिथल ऑटॉनॉमिक वेपनमध्ये असं आहे की ते हे आकाशामध्ये ते जातं आणि ते कुठले कुठे रडार आहेत ते शोधतं आणि ते हार्पी म्हणतात त्याला आणि मग ते रडार आहे त्या रडारवरतीच ते अटॅक करतं तर ह्यापुढे जेव्हा मोठं युद्ध होईल म्हणजे हे गाझाचं युद्ध मी मोठं युद्ध म्हणत नाही आहे पण जेव्हा समजा इस्रायलचं खूप मोठं युद्ध झालं इराणबरोबर किंवा इथं तर ते पहिल्यांदा ते हार्फी मिसाईल सोडेल आतामध्ये म्हणजे ते लिचर ऑटोनॉमस वेपन सोडेल आणि ते सग सगळी सगळी रडार्स त्या भागातली असतील ती सगळी रडार नष्ट करतील आणि मग हे विमानं सोडतील आकाशामध्ये तर ही स्पर्धा मागच्या तीन वर्षात चालू आहे आणि तुम्हाला वाटतं की कोविड होतं आणि कोविडकडे जगातल्या नेत्यांचं लक्ष होतं जगातल्या नेत्यांचं लक्ष लिथल ऑटोनॉमस उतन, वेपन्स हायक्रोसॉनिकसाईज हे सगळं डेव्हलप करण्यामध्ये होतं तर हे आपल्या जागतिक नेत्यांचं प्राधान्य आहे आणि ह्याचं एक सुंदर उदाहरण सांगतो की क तीस जानेवारी वीसशे वीस ह्या दिवशी डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना ह्यांनी कोविडची इमर्जन्सी हेल्थ इमर्जन्सी जाहीर केली तर तुम्हाला काय वाटेल की आता कोविडची हेल्थ इमर्जन्सी जाहीर केली म्हणजे एकतीस जानेवारीला किंवा एक, जाने एक फेब्रुवारीला जगातले सगळे नेते कमीत कमी व्हिडिओ कॉलवरती एकत्र येतील आणि आता ह्याच्यातून सुटका कशी करायची ह्याच्याबद्दल एकमेकांशी सल्ला मतमसत करतील आणि एक प्रक्रिया सुरू करतील पंधरा फेब्रुवारीला म्हणजे ही आणीबाणी जाहीर केल्यानंतर पंधरा दिवसांनी जगातल्या सर्व राष्ट्रांचे सर्व प्रमुख राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री एकत्र एका म्युनिकच्या हॉटेलमध्ये रिट्रीटसाठी जमले होते आणि ते तीन दिवस एकत्र होते आणि तिने कोविडवरती एक शब्दात देखील चर्चा केली नाही हे ह्यांचं उत्तरदायित्व ही ह्यांची मानवतेकडची बघण्याचा दृष्टिकोन तर ह्यावरून तुम्हाला राजकीय नेते आणि बलाढ्य नात देशांचे नेते एका नैतिक दृष्टीने कुठे पोचले आहेत त्याची कल्पना येईल तुम्ही टेक्नॉलॉजीच्या विषय बोलताय म्हणून थोडंसं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे एक प्रश्न असा पडतो की आहे हे गट असतील तुमच्यासारख्या संस्था काम करतील आणि ते घडू नये विध्वंस यासाठी काम करतील पण ज्यावेळी विचार करायची क्षमता अशा वर्ल्ड क्रिटिकल गोष्टींसाठी माणसाकडून मशीनकडे जाते आणि त्या मशीनमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं माल फंक्शन असेल जसं आम्ही लिहितो सेल्फ ऑर्गनायझिंग न्यूरल नेटवर्कनं कोड लिहितो आणि तो, तो स्वतःच डेव्हलप होत जातो तर एआय माल फंक्शन मुळे जर का जगाचा विध्वंस झाला किंवा जगाचा जगाचा म्हणू नको का एखाद्या घट राष्ट्राचा झाला गटाचा झालं तर ह्याला जबाबदार कोण येत्या दशकामध्ये जगातला सर्वात मोठा जगाचा सर्वात मोठा जगापुढे असलेला धोका जो आत्ता तुम्ही म्हणाला तो आहे की ए आय माल फंक्शनिंगमुळे किंवा डेलिबरेट मॅनिप्युलेशनमुळे म्हणजे माल फंक्शनिंग नॅचरली होतं मॅनिप्युलेशन केलं जातं केलं जातं जगाचा केवळ राष्ट्राचा नाही तुम्ही म्हणता तसं पण जवळजवळ संपूर्ण जगाचा विध्वंस होण्याचा धोका आहे हा आज जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर जे जागतिक महायुद्ध होईल आणि त्याच्यामध्ये ए आयचा जो वापर केला जाईल त्याच्यामध्ये तीन कारणं असू शकतील एक हेतू पुरस्कार म्हणजे नेते ठरवणार हो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा रशियाचे राष्ट्राध्यक्ष किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष की हेतू पुरस्कार ठीक आहे मानवतेचा संवाद झाला तरी हरकत नाही पण आम्हाला आता हे करायचं आहे कर। ती रिस्क कमी घेणार दुसरं हेतू पुरस्कार नव्हे पण त्याला इन्सिडेंटली म्हणतात म्हणजे तुम्ही छोट्या पातळीवरती युद्ध करता आता जसं युक्रेनचं युद्ध चालू आहे पण तुमच्या नकळत ती त्याची जी शिडी आहे ती वाढत जाते आणि मग तुम्ही ए आयचा वापर सुरू होतो ए आयचा वापर सुरुवातीला करत नाहीत नंतर पुढे होतो आणि त्याच्यामधून ते युद्ध होतं आता एक प्रसंग खरा खरा घडलेला प्रसंग एकोणीसशे बासष्ट साली एक, एक रशियाची पाणबुडी होती आणि ती त्या पाणबुडीवरती तीन अधिकारी होते तर त्यावेळेला रशियाचं म्हणजे सोवियत युनियन म्हणायचे तर त्यांचा असा कायदा होता की काही अण्वस्त्रांसंबंधी निर्णय घ्यायचा असेल तर तो तिन्ही अधिकाऱ्यांनी कुठल्याही पाणबुडीवरच्या तिन्ही अधिकाऱ्यांनी एकमेकांनी एकमेकांना कन्सल्ट करून कन्सेन्ससने एकमताने घेतला पाहिजे जर का त्यांना मॉस्कोबरोबर कॉन्टॅक्ट नाही झाला जर का केंद्रीय नेतृत्वाबरोबर कॉन्टॅक्ट नाही ती एक जण घेऊ शकत नाही दोन जण घेऊ शकत नाही नाही घेऊ तर त्यावेळेना असा आभास निर्माण झाला आणि त्यावेळेला ए आय वगैरे काही नव्हतं म्हणजे आभास निर्माण झाला की अमेरिकेच्या अमेरिकेचे जी जहाजं आहेत ती त्यांच्यावरती शेलिंग करत आहेत आणि त्या अणुबॉम्ब टाकतील असं काही मुवमेंट ज्या झाल्या समुद्रामध्ये तांत्रिकदृष्ट्या त्यामुळे त्यांना तो असा आभास निर्माण झाला म्हणून त्यापैकी दोघा जणांनी अण्वस्त्र वापरायची ठरवली मिसाईल्स वापरायची ठरवली तिसऱ्याने त्यावर ऑब्जेक्शन घेतलं म्हणून ते वापरलं गेलं नाही जर का तिसऱ्याने ते ऑब्जेक्शन घेतलं नसतं तर तेव्हाच जागतिक महायुद्ध सुरू झालं असतं अण्वस्त्रांचा वापर, अण वापर करून आणि जग तरी नष्ट झालं असतं तर एकोणीसशे बासष्ट साली जग नष्ट होण्याच्या आपण जवळजवळ एक मिनिट आधी आपण पोचलो होतो शेवटच्या मिनटाला तिसऱ्या अधिकाऱ्याने ठरवलं की हे काहीतरी चुकीचा हा आभास आहे हे खरोखर अमेरिकेने काही अण्वस्त्र वगैरे काही त्यांचं ही हे खरी घडलेली गोष्ट आहे तुम्ही इंटरनेटवरती कधी जाऊन चेक करू शकता अशीच एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये घटना घडली सोवियत युनियनमध्ये जे काही मॉनिटरिंग uh, सेशन होतं क्षेपणास्त्र येण्याचं त्याच्यामध्ये तिथल्या अधिकारांना अमेरिकेहून पाच क्षेपणास्त्र रशियाच्या दृष्टीने न्यूक्लिअर वेपन लोडेड येत आहेत असे दिसली अशी त्यांना रडारवरती दिसली आणि म्हणून ते जे सुप्रीम कमांडर आहेत त्यांना ते सांगणार होते की आपल्यावरती अटॅक सुरू होते आणि आपण रशियाने ताबडतोब त्याच्या आधीच अमेरिकेवरती न्यूक्लिअर हल्ला केला पाहिजे असं करून ते न्यूक्लिअर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होते आणि तेव्हा त्यावेळेला तर जर का महायुद्ध झालं असतं तर सगळं जगत संपलं असतं पण त्यापैकी मॉनिटरिंग टीमची जे एक अधिकारी होता त्याला वाटलं की ही काहीतरी चूक आहे कॉम्प्युटरची चूक आहे ही जी आपल्याला पाच न दिसत आहे ते शक्य नाही कारण ना अमेरिका फक्त पाच क्षेपण क्षेपणास्त्र एका वेळेला पाठवणार नाही के के ते एकाच वेळेला पन्नास शंभर पाचशे शेपणाचं पाठवतील ते केवळ पाच पाठवणार का त्यात अमेरिकेचा फायदा का नाही कारण पाच पाठवून एक मॉस्को वगैरेचं नुकसान होईल मग बॉस्कोने जर का रिटॅल्युएशन केलं तर संपूर्ण अमेरिकेचंच विधाच होईल तर त्यामुळे ते पाच पाठवण्याची चूक करणार नाहीत आणि म्हणून त्यांनी बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना रोखलं आणि सांगितलं की आपण कॉम्प्युटर चेक करूया आणि त्यांनी कॉम्प्युटर चेक केलं तेव्हा त्यांना खरं कळलं की कॉम्प्युटरची चूक होती आणि असे एकोणीसशे पंचेचाळीस सालापासून आजपर्यंत तीस प्रसंग झालेले तीस की ज्यावेळेला जग जागतिक अणुयुद्धाच्या एक मिनिट जवळ आलेलं होतं आणि शेवटच्या क्षणी कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या ह्याच्यातून वाचलं तर आत्तापर्यंत हे वाचलं कारण तिथे कोणीतरी अधिकारी असायचा आणि तो स्वतःची आयुष्यावरती रिस्क घ्यायचा म्हणजे ही बासष्टचा जो प्रसंग सांगितला आणि ऐंशी दशकातला जो प्रसंग सांगितला त्या दोघांमध्ये अधिकाऱ्यांनी रिस्क घेतली कारण त्यांच्या सुपिरियर्सच्या विरुद्ध जायचं ते देखील त्यावेळच्या सोवियत युनियनच्या काळामध्ये म्हणजे यांना फाशीची शिक्षा होणार तर त्यांनी ते, ते स्वतःवरती रिस्क आणि जगाला वाचवलं पण ह्या पुढे एक वीसशे चोवीसच्या पुढे तिथे अधिकारी नसणार तिथे कृत्रिम प्रज्ञा निर्णय घेणार आणि कृत्रिम प्रज्ञा माल फंक्शनिंगमुळे काही निर्णय घेऊ शकतं आणि कृत्रिम प्रज्ञेच्या निर्णयामुळे कारण तो जो अखेरपाव एकाच्या एक एका अधिकाऱ्याचं नुसतं पेत्राव दुसऱ्या अधिकाऱ्याचं नाव होतं अख्खीरपाव आणि पेचोन नसतो आणि ते कृत्रिम पद्धत असणार आणि त्या कृत्रिम पद्धतीच्या निर्णयामुळे जर का एका देशाला चुकीचा संदेश मिळाला तर तो क्षेपणास्त्रांचा हल्ला करणार आणि युद्ध सुरू होणार आणि हे कधी होऊ शकते यापुढे पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात पंधरा वर्षात वीस वर्षात वर्षा, कधी होऊ शकतं ह्याशिवाय हेतुपुरस्कर हल्ला हा वेगळाच आणि हेतुपुरस्कर युद्ध हे वेगळंच पण हे मालफंक्शनिंगमुळे आणि मॅन्युप्युलेशनमुळे देखील हे होऊ शकतं की जे तीस वेळा जवळजवळ झालेलं आहे मी आत्ता अ वर्ड विदाउट वॉर म्हणून पुस्तक लिहिलं हार्पर कॉलेजने पब्लिश केलं आहे त्याच्यामध्ये मी या सर्व तीस प्रसंगाचे डिटेल्स दिलेले आहेत प्रत्येक प्रसंगाचं की हे कसं झालं शेवटच्या मिनटाला कसं टाळलं असे सगळेच्या सगळे मी त्याच्यामध्ये सगळं सप तपशील मी सविस्तर दिलेलं आहे त्यामुळे मला बरेचदा लोकं म्हणतात अरे माहेणुद्ध होण्याची काही शक्यता नाही कारण एकोणीसशे पंचेचाळीस साली अमेरिकेने हिरोशेमा नागासाकीवरती एक बॉम्ब वापरला त्यानंतर कधी कोणी वापरला नाही ते चुकीची माहिती आहे तीस वेळा जवळजवळ अणुबॉम्ब वापरण्याच्या आपण तयारीत होतो आपण म्हणते कुठला ना कुठला तरी देश तर तयारीत होतो आणि तो शेवटच्या क्षणाला कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तो थांबवण्यात आला पण ह्याचा अर्थ वापरला गेला नाही किंवा वापरण्याचा उद्देश नव्हता असा नाही आणि ह्यापुढे तर तुमच्या उद्देशाचा काय संबंधच नाही आहे कारण ह्याच्यामध्ये मिलिटरी कमांडर डिसिजन घेणारच नाहीत राष्ट्रपती डिसिजन घेणारच नाही एक कृत्रिम प्रज्ञा एक मशीन डिसिजन घेणार त्यामुळे मानवतेला काळीमा फासणारी सगळ्यात मोठी गोष्ट जर का सध्यात घडलेली असेल ती की मानवाने स्वइच्छेने स्वकुशीने मानवतेच्या भवितव्याचे निर्णय एका लॉ अल्गोरिझमच्या हातात दिलेले आहेत बापरे हे फार डेंजर तर आहेच पण त्याच्या अलीकडे मी येतो एकतर मुळात अल्गोरिझमकडं असे निर्णय द्यायचे हा निर्णय घेणारी आपली लिडरशिप आहे जगाची दुसरं आय एम ॲझ्युमिंग दिस कॅन बी रॉंग की असं जेव्हा किंवा काहीतरी घडेल तेव्हा एक सुपर सुपर भेटो कुठलं तरी एक बटन काहीतरी त्याचं जे काही इमॅजिनेशन असेल हे कुठल्या तरी माणसाकडं असणं अपेक्षित आहे किंवा असेल माझा प्रश्नाचा रोख असा आहे की ज्या वेळेला जग जगातली युद्ध आणि जगातली आपली काय विध्वंसाची ताकद वाढती आहे अशा वेळेला हे सगळं टॅकल करू शकणारे मॅच्युअर्ड फ्युचरिस्टिक आणि शांतताप्रिय नेते आत्ता जगात आहेत का आणि असं नसेल तर भविष्यातले नेते त्या दिशेनं ने विचार करतील का जागतिक नेतृत्व म्हणून तुम्ही ओपन हॅमर सिनेमा बघितला आहे ओपन हायबर सिनेमामध्ये एक प्रसंग आहे ओपन हायमर की ज्यांनी अणुबॉमची पहिली चाचणी केली त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींना कळवलं होतं की वैज्ञानिकांच्या मते त्यांनी जे गाणितिक हिशोब केलेले आहेत त्यानुसार ही चाचणी करताना अपघात होऊन संपूर्ण पृथ्वीचा नाश होऊ शकतो अशी एक टक्क्याहून कमी का होईनं पण शक्यता आहे आणि ही मॅथमॅटिकल आहे म्हणजे ते काय मॅथमॅटिक्समध्ये जे गणितामध्ये जे इक्वेशन्स मांडतात त्याप्रमाणे आहे म्हणजे प्रत्यक्षात कोणी त्याच्या आधी तशी टेस्ट केलीच नव्हती हो त्याच्यामुळे काही तर टेस्ट करायची का, करा का नाही तर हॅरी ट्रुमन अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यांच्यापुढे प्रश्न होता की टेस्ट करून आपण अणुबॉम्ब डेव्हलप करायचा पण अगदी झिरो पॉईंट वन पर्सेंट शक्यता अशी आहे की याच्यामध्ये संपूर्ण जगाचा नाश होईल कायमचा आणि जग संपेल त्याच्यामध्ये ट्रुमन पण संपतील आणि सगळेच संपतील <ėle> किंवा टेस्ट करून रिस्क घ्यायची आणि <scooping> <co> <funky nive> ही गणितातली शक्यता एनिवे एक टक्क्यापेक्षा कमी आहे तर काय होणार नाही अशी आशा करायची आणि त्यांनी रिस्क घेतली असं झालं की ती तो धोका काय प्रत्यक्षात आला नाही पण जगातले नेते असे आहेत त्या काळात देखील ट्रुमनसारखे आणि आजच्या काळात तर त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे की जे आपल्या राष्ट्राचा ध्वज एका स्मशानभूमीत जास्तीत जास्त उंच किती फडकावता येईल ह्यासाठी संपूर्ण पृथ्वीचं स्मशानभूमीमध्ये रूपांतर करण्यात मागे पुढे पाहणार नाहीत आणि ह्याचं साधं उदाहरण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जग संपूर्ण कोविडच्या महामारीमध्ये गाजलं असताना आणि ती आणीबाणी डब्ल्यू एच ओनी आरोग्य संघटनेने जाहीर केलं असताना पंधरा दिवसांनी सगळे परराष्ट्रमंत्री भेटतात आणि रिट्रीट करतात एका न्युनिकच्या हॉटेलमध्ये आणि कोविडबद्दल चर्चा न करता शस्त्रस्पर्धेबद्दल संपूर्ण त्यांचं मन ते गुंतवतात तिथे म्हणजे ही ह्यांची नैतिक जबाबदारी माझ्या मते येत्या काही वर्षांमध्ये जागतिक नेत्यांची नैतिक पातळी अजून घसरेल कारण आता सगळीकडे इरॅशनॅलिटी ह्याची स्पर्धा सुरू झालेली आहे एक वीसशे चोवीस सालामध्ये जगातले जवळजवळ अर्धे एक लोकशाही देश निवडणुकीला सामोरे जात सामोरे जाते आणि या बहुतेक निवडणुकांमध्ये अतिशय प्रखर राष्ट्रवादी अतिशय एक अतिरेकी धर्मवादी अतिशय मिलिटरिस्टिक किंवा युद्धात्मक विचार असणारे अशा लोकांचा विजय होईल कारण लोकांना आजकाल ते पाहिजे आहे सर्वसामान्य लोकांना ते पाहिजे सर्वसामान्य लोकांना आपला देश प्रबळ कसा झाला पाहिजे महासत्ता कसं झालं पाहिजे सर्व शक्तिमान कसं झालं पाहिजे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवून सर्वश्रेष्ठ कसा झाला पाहिजे ह्याची कोणाला काळजी नाही आहे mm. तर जगातल्या बहुसंख्य म्हणजे त्यात अमेरिकेचा पहिला नंबर येतो mm. बहुसंख्य देशातील बहुसंख्य लोकांना फक्त सत्ता आणि महासत्ता ह्याचं वेड लागलेलं आहे आणि ते तसेच नेते निवडून देतील की जे त्यांना त्यांचा देश महासत्ता करण्याचं आश्वासन देतील तर त्यामुळे महासत्ता धारजण्या नेत्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे उगम होईल आणि त्यांची स्पर्धा होईल आणि पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये ह्या स्पर्धेमध्ये कुठे काय होईल काही सांगता येत नाही हा काळ एका आरती बरोबर शंभर वर्षापूर्वीच्या काळाशी तुलनात्मक आहे की त्यावेळेला एकाच वेळेला युरोपमध्ये हिटलर मुसोलिनी असे नेते जन्माला आले उदयाला आले आणि भयंकर लोकप्रिय झाले हिटलर किंवा मुसोलिनी एक लष्करी कारवाई करून सत्ता घेतली नाही त्यांनी लोकांच्या पाठिंब्यावरती लो, सत्ता घेतली आणि लोकांनी केवळ त्यांना निवडून दिलं नाही लोक त्यांच्या त्यासाठी वेडे झाले होते म्हणजे ते अतिशय लोकप्रिय होते आणि हिटलर आणि मुसोलिनी आणि अशा सगळ्या लोकांमुळे काय झालं ते तुम्हाला माहिती आहे दुसरं महायुद्ध झालं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धमध्ये कमीत कमी दहा बारा कोटी लोक पूर्णपणे मारले गेले त्याशिवाय जखमी किती झाले कित्येक स्त्रियांवरती बलात्कार झाला ते सगळी गोष्ट वेगळीच पण त्यावेळेला काय झालं दुसऱ्या महायुद्धामध्ये अनुभव नव्हता तो अगदी महायुद्धाच्या शेवटी आला आणि तो देखील छोटा म्हणजे जो जपानमध्ये वापरला होता पंधरा टनचा अनुभव होता आत्ता सध्याचे जे अनुभव आहेत ते दहा हजार किलो टन वीस हजार किलो टन असे मोठे आहेत सध्यातला छोटा छोटा छोट्यातला छोटा अनुभव आहे तो एकशे पन्नास किलोटनचा आहे म्हणजे जो हिरोशोमध्ये वापरला त्याचा दहा पट आहे असे छ पण हे छोटे पण सरासरी पंधराशे दोन हजार पाच हजार किलोटनचे असेल तर त्यामुळे तेव्हाचा अनुभव वापरून फक्त दोन शहर बेचेराग झाली बाकीचं सगळं जग वाचलं हे तुम्हाला एकोणीसशे पंचेचाळीस साली झालं ते वीसशे पंचेचाळीस साली होणार नाही वीसशे पंचेचाळीस सालापर्यंत जर का अणुबॉम्ब वापरला तर आणि एक कोणी वापरणार नाही जसं ते एक नेमकं असे म्हटलं एकोणीसशे ऐंशीच्या याच्यामध्ये ते पाच क्षेपणास्त्र आल्याचं रशियाच्या मॉनिटरिंग टीमला वाटलं होतं आणि त्यानंतर कळलं की पाच कोणी वापरत नाही आली तर एकाच वेळेला शंभर दोनशे क्षेपणास्त्र येतील आणि त्या प्रत्येकावरती हजार दोन हजार तीन हजार किलोमीटरचे अणुभम असतील आणि माझ्या अंतर ते साधारण जी आत्ताची सध्या जी मानवी संस्कृती आहे ती तिचा विकास व्हायला संवर्धन व्हायला सुरुवातीपासून म्हणजे माणूस शेती करायला लागल्यापासून संस्कृतीचा सुरुवात झाली म्हणतात तर ती बारा हजार वर्षापूर्वी झाली म्हणजे आत्ताचा जो ह्युमन सिव्हिलायझेशन प्रॉजेक्ट असं म्हणतात जो मानवी संस्कृतीचा जो प्रोजेक्ट आहे तो बारा हजार वर्षाचा आहे तर ह्या बारा हजार वर्षाचा जो हा प्रोजेक्ट आहे तो साधारण बारा तासामध्ये संपुष्टात येईल आणि बारा तासांमध्ये मनुष्य प्राणी मात्र वाघ सिंह हत्ती घोडे झाडं वगैरे सगळं बिल्डिंगी वगैरे सगळं सगळं संपूर्णपणे बेचे होऊन जाईल आणि हे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये होण्याची शक्यता आहे ही वास्तवता आहे पण लोकांना त्याची काही परवा पडलेली नाही आहे लोकांना आपला राष्ट्रवाद धर्मवाद त्याच्यानंतर प्रॉपर्टीची भांडणं जात जातीवरून भांडणं वगैरे ह्याचंच ह्याच्यामध्येच लोक गुं गुंपलेले आहेत आणि जेवढे देश मोठे तेवढं तोड़, तेवढी त्यांची क ह्या असल्या इश्यूजवरती आसक्ती जास्त म्हणून अमेरिका रशिया चीन ह्याच्यामध्ये ती जास्तीत जास्त, जास्त आसक्ती आहे पण ही बारा हजार वर्षाचा जो ह्युमन सिव्हिलायझेशनचा प्रोजेक्ट आहे तो बारा तासांमध्ये संपू शकतो ही वास्तवता आहे